नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि नक्की घरात राहा आणि आपली काळजी घ्यायची आहे. घरात राहा, सुरक्षित राहा, स्वच्छतेचे सर्व नियम पाळा आणि आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य सांभाळा. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत मी संध्या ज्ञानेश भणगे, अमृतवन शिक्षण संस्था, धर्मवीर संभाजी विद्यालय आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. बालमित्रांनो, आपण मागच्या पाठाला पाहिलं की छोटे छोटी अक्षर मिळून एक सुंदर असा शब्द तयार होतो आणि या शब्दांच्या मदतीने म्हणजे ही हे जे शब्द आहेत जर अर्थपूर्णरित्या जर आपण एकत्रपणे जोडले तर सुंदर असं वाक्य तयार होतं. आणि या वाक्यांच्या मदतीने आपण काय करतो तर आपले विचार, आपल्या मनात ज्या काही भावना आहेत किंवा मला जे काही बोलायचं आहे माझ्या मित्रांबरोबर, परिवारातील व्यक्तींबरोबर, तर या वाक्यांच्या मदतीने आपण काय करतो आपले विचार मांडत असतो. एकमेकांची विचारांची देवाणघेवाण या वाक्यांमधून होत असते. मग हे वाक्य म्हणजेच काय तर आपल्या भाषेचा सगळ्यात महत्वाचा भाग, म्हणजे जी भाषा आपण व्यवहारात वापरतो दैनंदिन जीवनामध्ये या भाषेचा आपण वापर करतो तिथे ही वाक्य आपल्याला मदत करत असतात. मग हे भाषेचा व्यवहारात उपयोग करताना आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या भाषेचं व्याकरण फार मदत करत असतं. आणि या व्याकरणातला एक सुंदर असा भाग आपण आज अभ्यासणार आहोत. त्या भागाचं नाव आहे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. मग आता हा परिच्छेद कसा तयार होतो तर काय होतं की जे छोटी छोटी वाक्य आहेत ही वाक्य जेव्हा अर्थपूर्ण रित्या एकत्र येतात म्हणजे आपल्याला ती एकत्रपणे वाचायला मिळतात आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी बोध होत असतो, म्हणजे काहीतरी चांगलं त्यातून कळत असतं किंवा एखाद्या विषयाशी आपल्याला माहिती होत असते, तर या सगळ्यांचा जिथे वापर केला जातो त्या वाक्यांमध्ये त्याला म्हणतात सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. मग आजच्या या तासाला आपण पाहणार आहोत सुसंगत म्हणजे एकमेकांशी ताळमेळ असलेला. बघा, जेव्हा आपण एखादं मण्यांची माळ पाहतो ते मणी कशी एकदम व्यवस्थित एक रंगाचे किंवा विविध रंगी किंवा विविध आकारांचे गुंफताना काय करतात, एक सलग छान पैकी त्यांचं एका दोरीमध्ये त्याचं एका धाग्यामध्ये त्याचं एकत्रीकरण करतात आणि सुंदर अशी मण्यांची माळ तयार होते. तसंच वाक्य सुद्धा अशी अर्थपूर्ण सुद्धा शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा सुंदर अशी वाक्य तयार होतात आणि या वाक्यांच्या मदतीने काय होतं सुसंगत असा वाक्यांचा परिच्छेद तयार होतो. मग आता या सुसंगत वाक्यांचा परिच्छेदाचा उपयोग आपल्याला कुठे होतो तर बघा, विविध स्पर्धा परीक्षा असतात आणि त्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे बुद्धिमान विद्यार्थी असतात, आपल्या बुद्धीचा वापर करणारी जी मुलं असतात की नाही, त्यांना त्या स्पर्धेमध्ये भाग घेतात, विजयी होतात आणि आपल्या बुद्धीचा योग्य वापर त्यांना तिथे करता येतो आणि मग अशा प्रकारे हे स्पर्धा परीक्षेमध्ये हा एक प्रश्न प्रकार असतो. मग आता नेमकं सुसंगत वाक्यांचा परिच्छेद म्हणजे काय ते जाणून घेऊया. बघा, एकमेकांशी अर्थदृष्ट्या संबंध असणारी वाक्ये म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद होय. बघा, हे लिहून घ्यायचं आहे, प्रश्नोत्तरे असणार आहे त्याच्यावर. एकमेकांशी संबंध म्हणजे जर मला झाडाविषयी बोलायचं आहे तर मी तिथे काय करणार, झाडाचंच वाक्यांमध्ये त्याचा वापर करता येईल हे मी पाहणार. तिथे मी संगणक घालून चालणार आहे का? नाही. म्हणजे जेव्हाही वाक्य लेखन आपण करतो तेव्हा ते अर्थदृष्ट्या त्यांचा एकमेकांशी संबंध असणे फार गरजेचे आहे. मग त्यालाच म्हणतात सुसंगत वाक्यांचा परिच्छेद. मग हा परिच्छेद वाचन करताना काही नियम दिलेले आहेत आणि त्या नियमांचं जर आपण पालन केलं तर एकाही प्रश्नाचं उत्तर चुकणार नाही. मग हा परिच्छेद कशा पद्धतीने आपल्या स्पर्धा परीक्षेत येतो? आता स्पर्धा परीक्षा जर लक्षात येत असेल नसेल तर बघा, शिष्यवृत्ती परीक्षा असतात. आता 5वीपासून या शिष्यवृत्ती परीक्षा सुरू झालेल्या आहेत हो की नाही, आणि मग त्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपल्याला या
प्रकारचा प्रश्न प्रकार येतो आणि मग तो सोडवायला सोपा जाण्यासाठी आपण आता काही नियम त्याचे पाहूया. नियमांकडे जाऊया. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात तीन वाक्यांचा परिच्छेद दिलेला असतो. म्हणजे आता परिच्छेद आहे तो कितीही मोठा असू शकतो, पण या प्रश्न प्रकारामध्ये मोजून तीन वाक्य असतात आणि ती तीन वाक्य जी असतात ती काय केली पाहिजेत, तिन्ही वाक्य आपण काळजीपूर्वक वाचून त्याचे प्रश्न सोडवले पाहिजे. म्हणजे एक वाक्य वाचून लगेच उत्तर नाही, तर तिन्ही वाक्य वाचून घ्यायचे, तिन्ही वाक्यांचा एकमेकांशी असलेला संबंध समजून घ्यायचा आणि मग त्यातून पर्याय निवडायचा. त्यानंतर ही वाक्य वाचन करत असताना एखाद्या विषयाशी किंवा एखाद्या घटनेशी किंवा प्रसंगाशी ही निगडीत आहेत का याचाही विचार करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण धड्याचं वाचन करत असतो बघा, या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो, समजून घेत असतो की या पाठामध्ये काय बरं आलेलं आहे, काय वेगळं आलेलं आहे, आणि या मदतीने आपण काय करत असतो, त्या पाठाचा सारांश आपल्या डोक्यामध्ये घेत असतो आणि मग प्रश्नोत्तर लिहिण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. त्याप्रमाणे जेव्हा आपण या सुसंगत वाक्यांचा परिच्छेद सोडवतो तेव्हा हे काही नियम आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. मग एवढेच नियम आहेत का? नाही, तर त्यावर आणखी काही नियम आहेत की प्रथम सर्व वाक्ये काळजीपूर्वक वाचायची व ती वाक्ये कोणत्या विषयाशी संबंधित आहेत हे निश्चित करायचं. तिन्ही वाक्ये काळजीपूर्वक आणि सलग वाचायची, म्हणजे एक वाक्य वाचून लगेच त्याचं उत्तर लिहायचं नाही, तर दुसरं वाक्य आणि लिहिलेलं तिसरं वाक्य सुद्धा काळजीपूर्वक वाचायचं. घाईघाईने लगेच एखादा पर्याय निवडून त्याचं उत्तर लिहायला घाई करायची नाही. काही वेळा काय होतं, पहिला प्रश्न वाचला, दुसरा प्रश्न वाचला, अरे ह्याचं उत्तर मला येतंय, मी पटकन इथे पर्याय रंगवून टाकते, आणि जेव्हा आपण तिसरा वाक्य वाचतो तेव्हा लक्षात येतं, अरे हे वरचे दोन प्रश्न तर वेगळेच होते आणि मी काहीतरी वेगळंच उत्तर लिहिलं, आणि आपण एकदा पर्याय रंगवला की झालं, आपलं उत्तर तिथे सबमिट झालं. आपण पोल घेतो, एकदा क्लिक केलं की तुमचं उत्तर सबमिट होतं आणि मग काय होतं, तुम्हाला परत उत्तर बदलता येत नाही. तसं या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा एकदा तुम्ही पर्याय रंगवला किंवा एकदा तुम्ही पर्याय लिहिला की त्या पर्यायात तुम्ही उत्तर बदल करू शकत नाही. मग अशा वेळी या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे तिन्ही वाक्य सलग वाचायची आणि सगळ्या वाक्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे तो समजून घ्यायचा आणि मगच उत्तरे लिहायला सुरुवात करायची. आता हे सगळं वाचत असताना तुमच्या लक्षात थोडंफार आलं असेल किंवा सगळं सुद्धा समजलं असेल, मग या धर्तीवर काही सुसंगत वाक्यांचे जे परिच्छेद आहे की नाही त्याचा आपण सराव करूया परिच्छेदाच्या मदतीने. तर बघा, सगळ्यात पहिला परिच्छेद कोणता आलेला आहे आणि आपण नियम काय पाहिलेला आहे की मला तिन्ही वाक्य सलग वाचायची आहेत. मग आता माझ्याकडे पहिलं वाक्य आलं, टिंब टिंब मुले जमली, आणि यासाठी माझ्याकडे चार पर्याय आलेले आहेत. एक म्हणजे बागेभोवती, घराभोवती, झाडाभोवती आणि तंबूभोवती. मग ही मुलं जमली असतील, कुठेही जमली असतील, मी काही याचं उत्तर जर लिहिलं तर काय होणार आहे, दुसऱ्या प्रश्नाशी त्याचा संबंध आहे की नाही हे जाणून घेणं मला गरजेचं आहे, म्हणून मी दुसरं वाक्य सुद्धा वाचलं. दुसरं वाक्य होतं, गावात पहिल्यांदाच टिंब टिंब आली होती. आता तुमच्या डोक्यात विचार चालू झाले असतील की काय बरं संबंध असेल पहिल्याचा आणि दुसऱ्याचा, तर दुसऱ्याचे पण पर्याय आपण पाहूया. सर्कस, जत्रा, मेळावा की प्रदर्शन, काहींच्या डोक्यात आलं असेल गावात म्हणजे जत्रा असणार की नाही, पण जर जत्रा म्हटली तर पहिल्या पर्यायाशी म्हणजे पहिल्या प्रश्नाशी आपला त्याचा संबंध जुळतोय का? नाही जुळते. मग आता मला इथे काय गरज आहे, मला तिसरं वाक्य वाचणं सुद्धा गरजेचं आहे. मग हा तिसरं वाक्य काय आहे याच्यातलं, तर टिंब टिंबच्या नकला पाहून मुले आनंदून गेली. मुले आनंदून गेली आणि काय पाहून, नकला. मग नकला कोण करतं, आता पटकन सगळ्यांच्या डोक्यामध्ये उत्तर आलं असेल, विदूषक. नकला कोण करतं, विदूषक. विदूषक आहेच, म्हणजेच गावात पहिल्यांदा काय आली असणार आहे, विदूषक कुठे पाहायला मिळतो आपल्याला,
सर्कशी मध्ये, म्हणजे सर्कस आली होती. आणि ही मुले कुठे जमलेली आहेत? जर सर्कस आहे तर सर्कस साठी काय करतात? तंबू उभारतात. म्हणजे ही मुले तंबू भोवती जमली आहे. बघा, पूर्ण ऐकून घ्यायचं आणि मग उत्तर टाईप करायचं, म्हणजे चुका होणार नाही, तो की नाही. मग बघूया बरं पहिल्याचं उत्तर. बघा, आपण तिन्ही वाक्यांचा संबंध लावलेला आहे. मी जेव्हा शेवटचं वाक्य वाचलं तेव्हाच मला याचं नक्की उत्तर कोणतं असेल हे कळलेलं आहे. मग जर इथे नकला करणारा हा माहिती आपल्याला विदूषक हा नकला करतो, म्हणजे जर तंबू भोवती, म्हणजे हे वाक्य कशी झाली? तंबू भोवती मुले जमली, गावात पहिल्यांदाच सर्कस आली होती. आणि विदूषकाच्या नकला पाहून मुले आनंदून गेली, असा सुंदर परिच्छेद एक तयार झालेला आहे. तर बाई तुम्हाला म्हणाल, बाई सारखं काय म्हणतात, परिच्छेद इतर वाक्य आहेत. मग या वाक्यांना जेव्हा मी एकत्रितपणे त्याचं लेखन करणार तेव्हा याचा काय तयार होणार आहे? एक छानसा परिच्छेद तयार होणार आहे. तर गणेश कांबळे मला या तिन्ही वाक्यांचा जो परिच्छेद आलेला आहे बघ तुझ्या समोर, तो छान पैकी गणेश कांबळे मला वाचून दाखवणार आहे. हा गणेश, सगळ्यांनी आता चॅट बॉक्स 2 मिनिटं थांबवायचे आहेत. हा गणेश, माइक चालू करू शकतो बळा. गावात पहिल्यांदा बरोबर, खूप छान वाचलं. बघा, परिच्छेद पहिला, जी वाक्य आपण सोडवली होती, पर्याय त्यातून निवडले होते आणि त्याच्यातून हा तयार झालेला परिच्छेद काय आहे? तर तंबू भोवती मुले जमली, गावात पहिल्यांदा सर्कस आली होती आणि विदूषकाच्या नकला पाहून मुले आनंदून गेली. मग आता इथे विषय काय आला बघा, सर्कस. सर्कस या विषयाशी निगडीत इथे आपल्याला ही तिन्ही वाक्य आलेली आहेत आणि प्रसंग दिलेला आहे विदूषकाच्या नकलाच. ते वाचल्यानंतर मला पहिलं आणि दुसऱ्याचं उत्तर व्यवस्थित समजलेलं आहे. चला आता दुसऱ्या परिच्छेदाकडे जाऊया. दुसऱ्या परिच्छेदामधला पहिला प्रश्न आहे, आपण ठरवलेला आहे काय, की तिन्ही वाक्य एकत्र वाचायची, ती वाचल्याशिवाय उत्तर काढायचं नाही. जसं की पहिलं वाक्य आहे, शाळेची घंटा झाली, शाळा टिंब भरली असेल, सुटली असेल किंवा बंद झाली असेल किंवा संपली सुद्धा असेल, हो की नाही. मग दुसरं वाक्य मी पाहते, मुले वर्गात टिंब करीत होती. मुले वर्गात टिंब करीत होती. जर शाळा सुटली असेल तर मुले काहीच करणार नाहीत, म्हणजे इथे काय असेल बघा, शाळा भरली असेल. मग भरल्यानंतर वर्गात मुले काय करत असतील? कदाचित अभ्यास करत असतील, कदाचित गायन करत असतील, कोणी वाचन करत असेल किंवा दंगाई करत असतील. मग याचं उत्तर मला काढण्यासाठी मला तिसरा प्रश्न वाचणं फार गरजेचं, तिसरं वाक्य मला वाचणं गरजेचं आहे. काय दिलेलं आहे वाक्य? बाई टिंब येतात मुले शांत बसली. बघा, कित्येक मुलांनी उत्तरं टाईप केली. मग आता प्रत्येकाच्या लक्षात आलं असेल की अरे, मी तर दुसऱ्याचं उत्तर 2 नंबर दिला. मग तिसरा प्रश्न वाचल्यानंतर माझं उत्तर तर वेगळं आलं. मग या सुसंगत वाक्यांचा जेव्हा परिच्छेद आपण पूर्ण करतो तेव्हा आपण काळजीने तिन्ही वाक्य वाचणं गरजेचं आहे. आरती वेदाने खूप छान एकदम बरोबर उत्तरं दिलेली आहेत. बघा आता बघूया. आता बाई वर्गात येताच मुले शांत झाली, म्हणजेच मुलं काय करत असणार वर्गामध्ये? दंगा करत असणार. आणि शाळेची घंटा झाली, दंगा करत आहेच, म्हणजे शाळा भरलेली आहे, हो की नाही. मग पहिल्याचं उत्तर आलं, शाळेची घंटा झाली, शाळा भरली, मुले वर्गात दंगा करीत होती आणि बाई वर्गात येताच मुले शांत बसली. असे हे 3 परिच्छेद, 3 वाक्यांचा सुंदर असा सुसंगत असा परिच्छेद तयार झालेला आहे. इथे विषय आहे वर्ग, वर्गाशी निगडीत बघा इथे प्रसंग घडलेला आहे आणि मग त्या धर्तीवर आपण हे सुंदर असं परिच्छेद पूर्ण केलेला आहे. आता यावर आधारित जो परिच्छेद आलेला आहे तो मला वाचून दाखवणार आहे अक्षदा चव्हाण. अक्षदा चव्हाण, तुझ्यासाठी परिच्छेद आलेला आहे, तू
तू आता तुझा माइक चालू करू शकते. अक्षदा चव्हाण. हा अक्षदा माइक चालू कर बळा. ठीक आहे, मृण्मयी चव्हाण वाचून दाखवेल मला. शाळेची घंटा झाली, शाळा भरली, मुले वर्गात दंगा करीत होती, बाई वर्गात येतात, मुले शांत बसली. शांत बसली आपला ऑनलाईन तास. मोठ्या बाई आल्यात कसे सगळे एकदम आपले माईक लगेच बंद करतात की नाही, म्हणजे आपण बाईंचा आदर करतो की आता वर्गात गोंगाट झाला नाही पाहिजे, शांत बसलं पाहिजे. आणि या पद्धतीने आपण वर्गामध्ये जेव्हा आपली शाळा चालू होती, वर्गच भरलेले असायचे, मजा करायचो भरपूर. पण एकदा बाई दिसल्या की आमच्या तोंडावर बोट हो की नाही, अशा प्रकारे आपण वागत होतो. आणि ही मुले सुद्धा, शाळेची घंटा झाली, शाळा भरली आणि दंगा करणारी मुलं बाई वर्गात येतात, शांत बसली, असा सुंदर असा परिच्छेद आपण इथे पूर्ण केलेला आहे. चला आता तिसऱ्या परिच्छेदाकडे जाणार आहे. त्यासाठी जो माझा पहिला प्रश्न आहे तो प्रश्न मला तनुजा कोरडे वाचून दाखवणार आहे. तनुजा, तुझ्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे आणि त्याचे पर्याय वाचायचे आहेत, उत्तर सांगायचं नाही. तनुजा कोरडे, बघा नाव गेल त्याने माईक चालू करायचं, अजिबात गोंगाट करायचं नाहीये. हा तनुजा, तू हा माईक चालू करू शकते आता तनुजा. बघा कोणी बोलायचं नाहीये ना, तर मग प्रश्न विचारणार मी हो की नाही. संस्कृती सर मला मला उत्तर अजिबात नकोय. मला संस्कृती सरगर पहिलं वाक्य वाचून दाखवणार आहे. ओके, ओम मला वाचून दाखवेल. ओम साळके मला पहिला प्रश्न आणि त्याचे आलेले पर्याय वाचून दाखवायचे. आभाळात सर्वत्र टिंब टिंब जमू लागले. आणि ओम पर्याय वाच. जोपर्यंत तुम्ही नीट वाचन करत नाही तोपर्यंत तुम्हाला उत्तर त्याच व्यवस्थित उत्तर येणार नाही. हे पर्याय आपल्याला इथे दिलेले आहेत. मग असू शकतील काही ढग सुद्धा असतील, काहींच्या डोक्यामध्ये आले असतील तारे, काहींच्या डोक्यामध्ये सफेद ढग दिसले असतील हो की नाही, म्हणजे काही उत्तर असू शकते. काय आहे तिन्ही प्रश्न वाचून घ्यायचे. दुसरं सगळ्यांचे माहीत बंद. ढगांच्या गडगडाटात विजांचा देखील ऐकू आला. मग विजांचा आवाज कसा येतो आपण पूर्ण पाठ ध्वनी दर्शक शब्दांचा पाहिलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर सुद्धा तुम्हाला पटकन आलेलं असेल डोक्यात. तिसरं वाक्य वाचूया. वातावरणात झालेल्या बदलामुळे टिंब टिंब पाऊस पडू लागला. आणि याचे पर्याय आहे मुसळधार, थंडगार, रणरण, टोकदार. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मी जेव्हा तिसरा प्रश्न वाचला तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की पाऊस पडू लागला आणि विजांचा कडकडाट आहे, म्हणजेच मुसळधार पाऊस पडत असेल, विजांचा आवाज येतो कडकडाट, ढगांचा आवाज येतो गडगड आवाज, ढगांचा विजांचा कडकड आवाज. आणि जर पाऊस पडत आहे, विजा चमकत आहे, अशामध्ये काळे ढग जमू लागले आहेत. अशा या तिन्ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेली आहेत. बघा मी माईक चालू करायला सांगणार नाही, जर गोंगाट होत असेल तर अर्थच नाही हो की नाही. मी ज्याचं नाव गेल त्याने माईक चालू करायचा. मला आता नवीन विद्यार्थी पाहिजे. ओजस दिगाडे. ओजस मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता वाचून दाखवणार आहे, पूर्ण वाक्य वाचणार आहे उत्तरासकट. ओजस. काळे ढग. काय पूर्ण वाक्य वाचायचं? आभाळात आभाळात सर्व डॅश डॅश जमू लागले, काळे ढग. पूर्ण वाच उत्तर. उत्तरासोबत पूर्ण वाक्य वाच. आभाळात
सर्वत्र काळे ढग जमू लागले. काळे ढग जमू लागले. दुसरा प्रश्न आणि उत्तर सकट ते वाक्य वाचायचं आहे. शीतल महाजन. बघा गोंगाट केला की काय होतात. हा शीतल वाच बळा. छान कितव टीचर. दुसरं वाक्य बळा उत्तरासोबत. दुसरं. हा ढगांच्या गडगडातील विजांचा घेते टिंब टिंब येऊ ऐकू येऊ लागले. हा मग उत्तर असं सोबत काय येणार वाक्य ह्याच. मी अजून उत्तर दिलेलं नाही. तू उत्तर सांगितलेलं आहे ते वापर करून उत्तराचा वापर करून उत्तराचा पर्याय तिथे घालून वाक्य काय तयार होईल शीतल. ढगांच्या गडगडात विजांचा घेतील ऐकू येऊ लागला. काय ऐकू येऊ लागला. गड घमघम कडकडाट. घमघम कसाचा येतो घमघम. हा घमघम कसाचा आवाज येतो. घमघम आवाज येतो घमघमणारा वारा गोलगोल फिरतो हो की नाही. बघा काय होतंय. जर तुम्ही प्रश्नांची उत्तरे काय करणार नाव लक्ष नसेल तर त्यांना उत्तराला चान्स मिळणार नाही. मग काळजी काय घ्यायचं. मी ज्याचं नाव घेईल त्याने पटकन आपला माईक चालू करायचा आहे. पण ज्याचं नाव घेणार नाही तो चॅट बॉक्स वापरणार आहे. चला तिसरं वाक्य आणि त्याच उत्तरासोबत ते वाक्य वाचन करणार आहे श्रेयस सरगर. वातावरणात झालेल्या बदलामुळे मुसळधार पाऊस पडू लागला. खूप छान वाचन केलेलं आहे. असं वाचन करायचं पटकन. आता या वाक्यांच्या मदतीने जो छानसा परिच्छेद तयार झालेला आहे तो श्रावणी करपे. श्रावणी करपे मला श्रावणी करपे मला हा संपूर्ण परिच्छेद वाचून दाखवणार आहे. बाळात सर्व काळे ढग जमू लागले. ढगाच्या गडगडात गडगडात विजांचा देखील कडकडा ऐकू येऊ लागला. वातावरणात झालेल्या बदला मुसळधार पाऊस पडू लागला. खूप छान मुसळधार पाऊस पडू लागला. बघा काहींचे माईक बंद होत आहेत किंवा मीटिंग मधून बाहेर पडतात. काळजी काय घ्यायची. नावाशिवाय आपलं माईक चालू करायचं नाही. हा आहे आपला तिसरा परिच्छेद. आता आपण जाणार आहोत चौथ्या परिच्छेदाकडे. या चौथ्या परिच्छेदातला पहिला प्रश्न मला वाचून दाखवणार आहे आरती चोरगे. महाशिवरात्रीला डॅश डॅश पूजा केली जाते. हा शिवरात्रीला टिंब टिंब पूजा केली जाते आणि हे आहेत त्याचे पर्याय. पर्याय पण वाचायचे आहेत आरती. शंकराची देवीची मारुतीची. अगदी बरोबर. आता दुसरं केली जाते आणि त्याचे पर्याय. महाशिवरात्रीला गणपतीची पूजा केली जाते. आहे कारण आम्ही ऐकलंच नाही हो की नाही. आता दुसरं वाक्य त्यांचे पर्याय मला वाचून दाखवणार आहे. मी आता नाव कोणाचं घेतलेलं. सिद्धिखंड. दुसरं वाक्य आणि त्याच पर्याय वाचून बोलू नको. नाही मी मला चालतच नाही. महाशिवरात्रीला शंकराची पूजा केली जाते. बघा तुम्ही सूचनाच ऐकत नाहीये. मी काय विचारले आता. दुसरं वाक्य आणि त्याचे आले खंडाळकर. ठीक आहे म्हणजे लक्षच नाहीये तुमचं. मी प्रश्नच नाही विचारत आहे. मला भक्ती गोरे वाचून दाखवणार आहे दुसरं वाक्य आणि त्याचे पर्याय.
त्या दिवशी देवावर टिंबटिंब पानांचा अभिषेक करतात. बेलाच्या, आंब्याच्या, पिंपळा, लिंबाच्या त्या दिवशी देवावर बेलाच्या पानांचा अभिषेक करतात. बर ठीक आहे, मला उत्तर नको होतं, पण चला बघा सूचनांनी ऐकायच्यात. पहिला तिसरा पर्याय मला वाचून दाखवणार आहे श्रावणी शिंदे. माईक चालू करतात. हा प्रत्येक भक्तगण या दिवशी श्रद्धेने टिंब टिंब करतात. पर्याय वाचायचे अगदी बरोबर, छान वाचन केलेलं आहे पण नियम पाळलेले नाहीये. मग पहिल्याचं उत्तर जेव्हा मी तिसरं वाक्य दुसरं वाक्य वाचलं तेव्हा मला पहिल्याचं उत्तर महाशिवरात्र लगेच डोक्यात आलं. अरे महाशिवरात्र म्हणजेच त्या दिवशी आपण शंकराची पूजा करतो, आणि जर शंकराची पूजा आहे तर देवावर आपण करतात म्हणजे बेल बेलाची पाने. महाशिवरात्रीला उपवास धरतात. हा श्रद्धेने उपवास धरतात. परिच्छेद आणि मला वेदातील वेदा मला हा संपूर्ण परिच्छेद वाचून दाखवणार आहे. वेदा फक्त वेदा चालू करणार आहे. वेदा महाशिवरात्रीला शंकराची पूजा केली जाते. त्या दिवशी देवावर बेलाच्या पानांचा अभिषेक करतात. प्रत्येक भक्त गण या दिवशी श्रद्धेने उपवास करतात. खूप छान, चला जाऊया आपण पुढच्या परिच्छेदाकडे. पण पुढच्या परिच्छेदाकडे जाण्यापूर्वी मला तुमच्यापैकी एकाला प्रश्न आहे की आता ज्याच्या सगळ्यांचे रेझन डाऊन करायचे आहेत. आता आपण छान छान चार परिच्छेद पाहिले आणि या परिच्छेदाच्या मदतीने मला माझ्या डोक्यामध्ये असा कुठला प्रसंग आलेला आहे की त्या प्रसंगाविषयी किंवा त्या घटनेविषयी मी आता इथे काहीतरी बोलू शकते, मी काहीतरी सांगू शकते, असे दोन किंवा तीन वाक्य ज्याला सांगता येतील ना त्याने रेझन करायचं. शाळा पाहिली, वर्ग खोली पाहिली, आता आपण महाशिवरात्री या विषयासंबंधी बोलू. तर असा एखादा विषय डोक्यात घेऊन कोण सादर करायचं आहे, ज्याला येणार नाही त्याने रेझन डाऊन करायचं. हा व्हेरी गुड. मी आता माझा प्रश्न आहे आत्ताचा कांचन विश्वासराव साठी. मला तू वाक्य सांगणार आहेस एखाद्या प्रसंगाविषयी. बघा हे आपले झालेले नाही, या व्यतिरिक्त कांचन मला सांगेल तुझ्या मनामध्ये आता कोणती वाक्य आलेली आहेत. मी बोलू नाही, मी बोलू नाही, रेझन करायचं मी विचारणार. कांचनला येत नाही, चला पटकन आपण दुसऱ्या विद्यार्थ्याकडे जाऊया. अर्णव अर्णव सुजले गावकर मला सांगे. अर्णव तुझ्या डोक्यामध्ये कोणती वाक्य आली, त्याचा एक विषय आणि त्या संबंधी आलेली वाक्य एक छोटासा परिच्छेद तयार करून तुम्हाला सांगणार आहे. शंकराजी बेलाचा उपवास. नाही, चुकीचं. बघ तू ऐकलं नाही प्रश्न नीट. मी काय सांगितलं, जसा इथे महाशिवरात्री हा विषय घेऊन आपण त्या संबंधी काही वाक्य लिहिलेली आहेत, तसा सुंदर असा परिच्छेद तुमच्या डोक्यामध्ये काय आलेला आहे पटकन, कि त्या विषयाबद्दल मी आता मी बोलू शकते. मी बोलू नको, रेझन करायचा. शीतल महाजन बोलेल. हो टीचर. गणेश उत्सवला आपण देवाला टिंब टिंब कोणते फुल चढवतो. बरोबर, उत्तर सांग. गुलाबाचे, जास्वंदचे, झेंडूचे का मोगऱ्याचे. हा आणि उत्तर काय आलं. जास्वंदचे. अरे वा छान. आता दुसरं वाक्य प्रयत्न कर, त्याच्याशी निगडीत तुला आणखी एक वाक्य तयार करता येते का. विषय तू घेतला गणेश उत्सव. चला
चला शीतलने एक वाक्य दिला, एक विषय दिला गणेशोत्सव, मला भक्ती गणेशोत्सव गणेशोत्सव संदर्भात दुसरं एक वाक्य मला भक्ती सांगेल आता त्याच्याशी संबंधित. बघा तो विषय झाला आपला गणपती, गणपती उत्सव गणेशोत्सव. गणपतीला आपण नैवेद्य म्हणून काय देतो? आणि पर्याय आहेत जिलेबी, गुलाबजाम आणि रसगुल्ले. बर मग काय देतो गणपतीला आपण? उत्तराचा पर्याय मोदक. उत्तराचा पर्याय सांगितलं नाहीस पण तू. मोदक. ओके नाही म्हणजे पर्यायामध्ये तू मोदक सांगायची विसरली. उत्तर तुझं बरोबर आहे. ते पर्याय म्हणजे वाक्य पूर्ण केलं ते बरोबर आहे. खूप छान. तिसरं वाक्य कोण प्रयत्न करतय? गणेश. गणेशोत्सव संदर्भात तिसरं वाक्य मला गणेश सांगणार आहे. ठीक आहे चला, गणेशला एकदा चान्स मिळालेला आहे. नवीन विद्यार्थी पाहूया आपण छानसा. श्रावणी करपे सांगते का तिसरं वाक्य? गणपतीचे वाहन टिंबटिंब आहे. हत्ती, उंदी, नंदी, वाघ. तर पर्याय आहे दोन, उंदीर. अरे वा छान. मग आता मी हा का बरं प्रश्न प्रकार असा घेतला? तर बघा, जेव्हा आपण एखाद्या विषयासंदर्भी संदर्भात असा विचार करतो तेव्हा आपण निबंध लेखनाकडे जातो. म्हणजे जर मला एखाद्या विषयाशी विषयाचा निबंध लिहायचा आहे तर त्या संदर्भात मला अशा पद्धतीने माहिती गोळा करता येणार आहे. आणि एकदा निबंध लिहायला सुरुवात केली की नकळतपणे आपण एखादा लेख लिहिण्यासाठी एखाद्या विषयाची माहिती लिहिण्यासाठी आपला शब्दभांडार आपली शब्द संपत्ती वाढत असते. खूप छान. चला आता पाचव्या परिच्छेदाकडे जाऊया. अगदी सोप्पा अगदी माहितीचा असा परिच्छेद आलेला आहे. तर यातलं पहिलं वाक्य मला अथर्व पवार वाचून दाखवेल. ठीक आहे. समृद्धी झाडाला टिंब टिंब काय म्हणतात? रेज हँड वाल्यांनीच नाव घेतलेल्यांनीच आपला माईक चालू करायचा. हा पर्याय वाद समृद्धी पुकळे. अगदी बरोबर. चारही पर्याय तू वाचलेले आहेत. कित्येकांना याचं उत्तर सुद्धा सापडलेलं आहे. दुसरा प्रश्न जाऊया आपण. दुसरा प्रश्न आणि पर्याय सोहम वाचेल. पर्याय वाज बळा. सोहम. जावळ्या पारंब्या दहा या. अगदी बरोबर. तिसरा प्रश्न आणि पर्याय वाचणार आहे स्वराज शिंदे. हा स्वराज शिंदे तिसरा प्रश्न आणि पर्याय वाचणार आहे. ओम फाळके वाचेल तिसरा प्रश्न आणि पर्याय. नारळाच्या झाडाला अतिशय टिंब टिंब असते. हा पर्याय वाचो. नारळाचा. अगदी बरोबर. खूप सगळ्या मुलांनी चॅटबॉक्स मध्ये उत्तर टाईप केलेले आहेत. मी आता वाक्य पूर्ण करून वाचून दाखवते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात कारण इतक्या नारळाचा आपल्याला नारळाच्या झाडाचा प्रत्येक भागाचा आपल्याला उपयोग होतो. खूप साऱ्या वस्तू त्यातून मिळत असतात आणि म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात. त्याचा कोणताही भाग वाया जात नाही. मग ती झाडाची झावळी असो किंवा फळ असो
त्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो आणि म्हणून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हणतात. नारळाच्या झाडाच्या पानांना झावळ्या म्हणतात. नारळाचे झाड हे तीन उत्तरे आपल्याला, त्याचा जो पर्याय जो परिच्छेद आपला छान तयार झालेला आहे तो मला वाचून दाखवणार आहे आर्यन जायबाय. आर्यन हा परिच्छेद छान पैकी वाचायचा आहे. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाच्या झाडाच्या पानांना झावळ्या म्हणतात. नारळाचे झाड अतिशय उपयोगी असते. अगदी बरोबर, खूप छान वाचलेलं आहे. आता पुन्हा माझा प्रश्न, आता हे परिच्छेद वाचन करत असताना वेदाच्या मनामध्ये एक वेगळा विषय आलेला आहे, तर वेदा मला सांगशील का तुझ्या मनामध्ये कोणता विषय आलेला आहे आणि त्या विषयाशी निगडीत काय वर पर्याय किंवा काय तुला सांगायचं आहे वेदा तेंडुलकर? हा वेदा मॅडम बालदिन. बालदिन आला, अगदी बरोबर. मग वाक्य सांग मला आता. टिंब टिंब दिवशी बालदिन साजरा केला जातो. 5 सप्टेंबर, 15 ऑगस्ट, 14 नोव्हेंबर, 14 जानेवारी. आणि उत्तराचा पर्याय आहे संपेल 14 नोव्हेंबर बालदिन म्हणून साजरा केला जातो. अगदी बरोबर. आता वेदाने घेतला बालदिन, या बालदिनाशी संबंधित मला एक वाक्य सांगणार आहे. कोण सांगताय? अथर्व पवार मला वाक्य सांगेल बालदिनाशी संबंधित. हा विषय झाला बालदिन, त्याला आता आपण पुढे वाढवूया. आपण वाक्यांचा डोंगर शिकलेलो आहे, शब्दांच्या डोंगराने वाक्य मोठी मोठी करत गेलेलो आहेत. मग आता वेदाने एक वाक्य दिलं आपल्याला, त्या वाक्याशी निगडीत दुसरं वाक्य मला सांगेल अथर्व पवार. हा अथर्व पवार एकच आहे आपल्याकडे अथर्व पवार. टीचर मी दीपाली कांबळे. तिसरं वाक्य तयार ठेवायचंय स तू. वाक्य पूर्ण करायचं. टिंब प्रश्न सभा. टीचर मी बोलू नाही. तिसरा प्रश्न कांबळे मगाशी कोणाला सांगितलेला दीपाली कांबळे. तिसरं वाक्य तयार कर. मी वाक्य झाला ना मी विचारणार नाही आहे दीपाली. हा दीपाली सांग आता तिसरं वाक्य सांग. नारळाच्या झाडाला. अजिबात तुझं लक्ष नाहीये म्हणजे दीपाली. माझा प्रश्न काय आहे, वेदाने आपल्याला विषय दिला आहे बालदिन आणि त्या बालदिना संबंधित आपल्याला वाक्य तयार करायचे आहे. तर दुसरं वाक्य मला सांगेल आता भक्ती गोरे. मी बोलू टीचर. नाही मी बोलू. तर 14 नोव्हेंबरला कोणाचा वाढदिवस असतो? सांग बरं वाक्य. पंडित जवाहरलाल नेहरू. चाचा नेहरू. गांधीजी. शिवाजी महाराज. सुभाष चंद्र बोस. उत्तर काय? 14 नोव्हेंबरला चाचा नेहरू यांचा वाढदिवस असतो. बरोबर. बघा चाचा नेहरू आणि भक्तीने नाव घेतलेलं पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांना आपण प्रेमाने चाचा, लहान मुले त्यांना प्रेमाने चाचा म्हणत आणि मग चाचा नेहरू यांचा जन्मदिवस आपण साजरा करतो. बघा नवीन विद्यार्थी पाहिजेत पण उत्तर लक्ष देऊन ऐकत नाहीये. तर प्रश्न माझा दक्षता घोलप मला तिसरं वाक्य सांगणार आहे. दक्षतासाठी बालदिना संबंधित एक वाक्य तू मला सांगणार आहे सदा. दक्षता घोलप. पर्याय नाही सांगितलं तरी चालेल. मला वाक्य तयार करून सांगणार सांगायचं. मला सांग. टिंब टिंब या ऋतूत केला जातो.
पावसाळा, उन्हाळा, हिवाळा. प्रश्न काय केला बाळा तू? दक्षता प्रश्न काय केलास बेटा? आमरस टिंब टिंब या ऋतूत केला जातो. बर, तू विषयच वेगळा घेतलास. आपला काय चालला विषय होता? बालदिन. बालदिन संदर्भात मला वाक्य हवं होतं. बरं ठीक आहे, तर तुझ्या वाक्याला घेऊन आपण पुढे जाऊया. दक्षताने सांगितलेलं आहे आमरस टिंब टिंब ऋतूत केला जातो. उत्तर काय आहे दक्षता? पावसाळा, उन्हाळा, हिवाळा. हा, उत्तर काय आहे? आमरस आमरस उन्हाळ्यात केला जातो. ठीक आहे, बघा आता इथे एक विषय घेतलेला आहे उन्हाळा. मग या उन्हाळा संदर्भात एक वाक्य मला सांगणार आहे प्रणव मोहिते. बघा, उन्हाळा हा तुमचा विषय झाला. जर तुम्हाला सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करायचा असेल तर तो एक विषय धरून तुम्हाला वाक्य लेखन करता आलं पाहिजे. हा, आर्यन करंडे मला सांगेल उन्हाळा विषयाशी निगडीत दुसरं वाक्य. टीचर मी सांगू? नाही, मी सांगू नाही. आता उन्हाळा चालू आहे. आता उन्हाळा चालू आहे, ठीक आहे. आणखी संस्कृती सरगर मला तिसरं वाक्य सांगेल उन्हाळा संदर्भ. हा, संस्कृती सरगर. उन्हाळ्यात आपण काय पितो? उन्हाळ्यात आपण सरबत पितो. अगदी बरोबर. राजनंदिनी हनुमंत मला उन्हाळ्या विषयाची एक वाक्य सांगेल. राजनंदिनी हनुमंत जाधव. राजनंदिनी हनुमंत जाधव मला या एक वाक्य सांगणार आहे उन्हाळ्या विषयी, उन्हाळा या ऋतू विषयी. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. नारळाच्या झाडाच्या पानांना जावळ्या म्हणतात. नारळाचे झाड अतिशय उपयोगी असते. अगदी चुकीचं उत्तर मला तू दिलेलं आहे. मी प्रश्न काय केला? उन्हाळा या ऋतू संबंधित मला तू वाक्य सांगणार आहेस, हो की नाही? मी मला मान्य आहे, पण मी तुमच्याकडून वाक्य काढते आहे, तर ते वाक्य लक्ष देऊन ऐकायचं आहे मी काय बोलते ते. त्यानंतर मला यश गायकवाड उन्हाळ्या संदर्भात एक छानस वाक्य सांगणार आहे मला यश गायकवाड. अथर्व अगदी बरोबर, उन्हाळ्यात कैरीचे पणे बनवतात. अगदी बरोबर अथर्व. यश गायकवाड मला वाक्य सांगतोय, उन्हाळ्यात आपण सुती कपडे घालतो. बघा, हे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करता करता आपण कोणत्या विषयात केलेलो आहोत व्याकरणाच्या? निबंध लेखनाच्या. म्हणजे आपला निबंध लेखन सुंदर होण्यासाठी आपल्याला त्या प्रत्येक विषयाचा असा अभ्यास करणं, त्याविषयी विचार करणं फार गरजेचं आहे. मग याच धर्तीवर जसं आता काहींनी उन्हाळा, बालदिन हे विषय घेतले, तसं आता तुम्हाला मी चार विषय देते. एक म्हणजे भारत देश, वृक्ष, दिवाळी आणि माझे बालपण. लगेच त्याचा स्क्रीनशॉट मारायचा आहे आणि या विषयांवर तुम्हाला छानसा परिच्छेद तयार करायचा आहे. तो परिच्छेद 3 वाक्यांचा असू द्या किंवा 4 वाक्यांचा असू द्या किंवा 5 वाक्यांचा असू द्या किंवा ज्याला खूप छान लिहिता येते तो याही पेक्षा छान परिच्छेद देणार आहे आणि मला व्हॉट्सअपला पाठवणार आहे. आले लक्षात? त्याचबरोबर तुम्हाला याचा एक गुगल फॉर्म सुद्धा मिळणार आहे. तो तुम्ही काय करायचं आहे, अथर्व खूप छान प्रयत्न केलेला आहे, व्हेरी गुड. हा गुगल फॉर्म तुमच्यामध्ये आल्यानंतर कॉपी पेस्ट करून घ्यायचा आहे. छान छान उत्तरे दिली, खूप छान सहभाग मुलांनी या पाठामध्ये घेतला, त्यामुळे दुसऱ्या मुलांचं खूप खूप कौतुक. खूप छान प्रयत्न करून छान वाक्य तुम्ही तयार केली, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. आणि हा पाठ आपला पुन्हा EMC EDU मराठी 3 या चॅनलला जाऊन पाहायला विसरायचं नाही. पाहिल्यानंतर लाईक करायचं, जर कोणी पाठाला हजर नसेल तर तो शेअर करायचा आणि त्यांना सुद्धा लाईक करायला सांगायचा.
आणि काय ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेला नाही त्यांना सबस्क्राईब करायला सांगायचं आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. छान सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक आणि खूप खूप धन्यवाद.